राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील सुमारे 5 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रस्त्याची दुरुस्ती न करता नवीन रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यामध्ये पाणी साचल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याची दुरुस्ती न करता नवीन रस्ता तयार करावा अशी मागणी गणेश पवार, अप्पासाहेब पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. हा खुडसरगाव शिवाराचा संपूर्ण शिवरस्ता आहे. सगळी वाहतुकीकुनी या ठिकाणी 25 वाजते आणि या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये भाऊसाहेब कांबळेंनी 1 किलोमीटर खडीकरण केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी मागणी केली, परंतु लव कानडे, सदाशिव लोखंडे यांच्याकडे सगळीकडे आम्ही मागणी करून पण याच्याकडं सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला पावसाळ्यामध्ये इतके हाल होते का आमचे मुलं शाळेत जाताना दुधाची कॅन घेऊन अनेक जण इथं पडलेले आहेत आणि या रस्त्याने येताना पुढं वडा आहे, त्या वड्यावर कमरेतकं पाणी राहतं. येण्याजाण्याचा सगळा रस्ता बंद होतो. त्या ठिकाणी चारा आणण्यासाठी येत नाही. काही लोकांच्या ठिकाणी ऊससुद्धा राहिलेली आहे या रस्त्याअभावी. त्याच्यामुळं आमची विनंती व्हा, हा रस्ता तातडीनं मंजूर करावा. नाही जर केला तर आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे. तातडीनं लवकरात लवकर करावा अशी आमची विनंती आणि आमचे जे होणारे हाली हे थांबवा अशी आमची विनंती. द कॉलमसाठी राजू आढाव, राहुरी, अहमदनगर.